आज आपण बनवणार आहोत मसाला पाव सँडविच। पाव सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य, आपण इथे अमूल बटर घेतलेला आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, सिमला मिरची अर्धी सिमला मिरची आपण इथे बारीक चिरून घेतलेली आहे, दोन ते तीन चमचे आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे, दीड चमचा आमचूर पावडर घेतली आहे, तुम्ही त्याच्याऐवजी लिंबूसुद्धा वापरू शकता, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे, हळद घेतलेली आहे थोडीशी, एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आणि सँडविचमध्ये आपल्याला लागणार आहे हे आपण बटाटा जो आहे तो बॉईल करून तो असं स्लाइस करून घेतलेले आहेत त्याचे, आणि टोमॅटोचे सुद्धा अशा प्रकारे गोल स्लाइस केलेले आहेत, काकडी कापून घेतलेली आहे आणि आपण पाव घेतलेले आहे। आता आपण इथे पावभाजीचा तवा यूज करतोय, तर आता हा आपला तवा जो आहे तो व्यवस्थित तापलेला आहे, तर आपण कोणतीही फोडणी देताना किंवा काही करताना नुसतं बटर वापरत नाही, म्हणून आधी पहिले दोन चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल थोडं गरम होऊ द्यायचंय, आणि हे थोडं बटर सुद्धा आपण टाकणार आहे। आता आपलं बटर पण मेल्ट होतंय, तर त्याच्यामध्ये आपण जो कांदा घेतला होता तो आपण टाकून घेणार आहोत। गॅस आपण कमी फ्लेम आहे आपली, फास्ट करायचा नाही आहे, आणि हा जो कांदा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपला कांदा परतून झालाय, आता आपण टोमॅटो घालणार आहोत। त्या टोमॅटोवरती आता आपण मीठ घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आपल्याला, हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता आपला टोमॅटो पण थोडा थोडा मेल्ट होतोय, त्यामध्ये आता आपण जी सिमला मिरची घेतली होती ती टाकणार आहोत, त्यानंतर हळद टाकणार आहोत, मसाला इथे आपण पावभाजीचा मसाला जो घेतलेला तो सुद्धा आपण टाकून घेतोय, आणि आपली आमचूर पावडर, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपला व्यवस्थित हा सगळा मसाला मिक्स झालाय, तर आपण काय आता करायचंय, तर पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जी आपण सिमला मिरची वगैरे टाकली होती ती व्यवस्थितरित्या बारीक होईल। आता मसाला सँडविचचा हा जो आपला मसाला आहे तर मग तो आपला रेडी झालेला आहे, आपण त्याच्यामध्ये थोडं बटर टाकूया, थोडं म्हणण्यापेक्षा जेवढं बटर टाकाल तेवढी त्याची टेस्ट मस्त अशी येणार आहे, भाजी अशी मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला। हे मस्त स्पायसी होणार आहे, कलर बघू शकता तुम्ही, आता आपली भाजी बघू शकता तुम्ही, छान पैकी हा मसाला व्यवस्थित झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी आता बटर टाकणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं बटर टाकाल तेवढी टेस्ट वाढणार आहे ह्याची, तर तुम्ही जेवढं जमेल तेवढं बटर टाका, आपल्याला मस्त हे स्पायसी करायचं आहे। आता ही आपली भाजी आपण तव्याच्या एका साईडला करून घेणार आहोत, म्हणजे हे जे बटर तव्याला लागलं आहे ते आपण अजिबात वेस्ट करणार नाही आहोत। ही भाजी अशी साईडला ठेवायची आहे, जो आपला पाव आहे तो असा मधून कापून घेतला मी आता इथे, तो आता आपण इथे असा फिरवून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल जो सगळं बटर आहे
तो त्याला लागेल अशा पद्धतीने पूर्ण असा गोळून घ्यायचा। आणि तुम्ही जी आता भाजी बाजूला ठेवली आहे ती प्रत्येक पावानुसार अशी बाजूला घ्यायची आहे थोडी थोडी आणि याला लावायची। मग बटर टाकते मी अजून ह्याच्यावरती। प्रकारे आपण सगळे पाव करून घेणार आणि मग त्याचं सँडविच बनवणार। अशा प्रकारे आपले मसाला पाव इथे तयार झालेले आहे। आपण आता त्याचं सँडविच बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त सगळ्या साईडने व्यवस्थित भाजी लागली आहे। त्याच्यावरती मी हे ह्याच्यावरती तुम्ही अजून तुम्हाला बटर हवं असेल तर तुम्ही बटर सुद्धा लावू शकता। अशा प्रकारे आपलं हे मसाला पाव सँडविच तयार झालेलं आहे। एकदम मस्त लागतं हे। ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग फ्लेवर आपला अमूल बटर आणि आपला जो मसाला आहे त्याचा आपल्याला स्ट्रॉंग फ्लेवर येतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।